शासकीय सेवा काळात बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी तत्कालीन तलाठी आणि सध्या नायब तहसीलदार असलेल्या राजाराम बाळासाहेब गायकवाड आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला एकोणीशे एक्क्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात तलाठ्यानं ज्ञात उत्पन्नापेक्षा तेवीस लाख सदोतीस हजार रुपयांची अधिक मालमत्ता जमवल्याचं कारवाई केली आहे राजाराम बाळासाहेब गायकवाड आणि त्यांची पत्नी सुशिला राजाराम गायकवाड यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गायकवाड एकोणीसशे वाड़े त्र्याऐंशी मध्ये अहमदनगर जिल्ह्यात तलाठी म्हणून नोकरीत रुजू झाले त्यानंतर त्यांनी पारनेर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी तलाठी आणि मंडल अधिकारी म्हणून नोकरी केली या कालावधीत त्यांच्या मालमत्तेसंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं या काळातील त्यांची चौकशी केली त्यांनी उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा तेवीस लाख सदोतीस हजार रुपये जास्त मिळवल्याचं आढळून आलं यातील काही मालमत्ता पत्नीच्या नावावर असल्यानं त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर